नाही कसाही नेऊ शकतो. कोणाचेही दिवस घडतात. गमेंट कमी करा. आतापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, तुकोबाईला वनवास होता, 7 वर्षे झाले शेतकऱ्याला वनवास आहे, 6 महिने झाले नोकरीवाल्याला वनवास आहे. कंपन्या बंद झाले, आले गावात पिटले हो. या जगात फक्त आमदारांना वनवास नव्हता, तो सुद्धा यंदा आला. जसे निवडून गेले त्याच्या अजून घरीच नाही आले वनवास होता. यांना संभाळा पोलीस ठेवायची पाहिजे आणि याच्यापेक्षा वाईट काय. दिवस कुणाचे फिरतात. पेमेंट कमी करा. फिरले का नाही? 8 दिवस झाले लोकांना फटाके हो वाजव हे कर भेटवलं का उद्या उद्या. आणि मग पेटला का? अरे आपलं नाही दुसऱ्याच आहे. हा त्या पाठ कार्यकर्ते खिशात फटाके घेऊन येणार बसली बसली मिटिंग मोडली मोडली मिटिंग उठलं उठली उठली फायनल नाही आईला उद्या 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 अरे वाजव 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 अरे आपलं नाही दुसरी. 2 महिने नादी लागले. तुम्ही मध्ये होईल 100 100 घेईल तुम्हाला काय घेऊन. याला जनता जबाबदार आहे. आता गंमत लागायला लागत होती परत मग खरी मजा आली. आता वरची मंडळी जर बापात राहिली नाही ना मला तर इथून पुढच्या काळात दिवस चांगले नाही आला. आता मतदार असं मतदान करील इथून पुढं त्यात त्याची ती चूक झाल्यासारखं झालं त्यांनी तिथे डोक्याला टेन्शन झालं ते आहे तुम्हाला बदल दिलं तुम्ही 1.5 महिना काहीच केलं नाही. आता इथून पुढे डायरेक्ट लोक असं मतदान करतील ह्यापैकी एकही नको. आणि लोक वैतागले ना मला हे मी फक्त डाव आणायचे वावरात पाणी आता ना शेतकऱ्याचे अजून एवढा पाऊस झाला अधिकारी पाणी राहा तो वावरत नाही गेला. तो जर वावरत गेला तर बाहेर आलोच नसतं तो गाळातच राहिला बांधा उभा राहिला आणि त्याचा फक्त फूट मारला पाया गाळानं आली मग मी पेपर त्यांनी गाळात पाणी केली. आमच्या मागून पुढून गाळ घुसला त्याच्या लोक आळंदीला गेले दिल्लीत कोणी त्यांची दखल घेतली नाही काहींचं गुडी काही गेले वाजू वाजू तर काही खावट गेले पण 5 मिनिट मोठा माणूस दिल्लीत आला लगेच त्याच्याकडे टाळ त्याला माहित सुद्धा नाही आला टाळ म्हणजे लगेच हे कॅमेरे फेमेरवाले आहेत जग मारायला आली बातमी पेपरला हे भजना तरंगले आमच्या मुळ्यात उठले ते रंगले आमची उठ्ठा नाही काय नाही महाराज ह्या जगात फक्त 3च गोष्टीचं भांडण आहे मला सत्ता पाहिजे मला संपत्ती पाहिजे आणि माझी लोकांनी लाल केली पाहिजे चौथा रोग सांगा काय. अभंगातला दुसरा होता कीर्तन ऐकणारा सूचना कीर्तन झालंय सुरू कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड सोडून बिडून द्यायचं नाही ते आपल्याकडे चालत नाही. दाढीचा हात लावून डोक्याला हात लावून गुडघे वर करा तांगड्या फागवा लांब बसायचं पहिले पण तिला जेवायचं चांगलं चप्पल जोड पाहायचं आणि धरणार ठेवायचं कीर्तनाला बसलं बोलावं लागतं फटलं तर आपलं नाही फटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तर येईल हा लय उत्तर येईल पण भामदेवानी कीर्तन ऐकायचं भामदेवानी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्यांना नाव ठेवले नव्याने जुन्यांना नाव ठेवले आणि येण्याने 200 रुपये वाजून ऐकले यांनी म्हणायचं यांना जमलं नाही यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. सप्ती आधी 200 बरोबर जुला बीज बोल तू सभा वाजवा कारण शिजवा नाही त्याच्यामुळे खेळ खेळ काय कट्टीवर हात बिटेवर
तो जगाचा बाप आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. माझं म्हणणं नाही, देवाचं म्हणणं नऊ अध्याय मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सुरे चाळे, परमेश्वर न सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी. भावडी नवराचं म्हणणं आहे, आता जगत देवाच्या ताकद आहे, तुम्ही आम्ही छाताळ जुडून जगायचं नाही. देव ठेवील तेव्हा राहायचं, ज्यांनी शिक्की बसल ते मी शिकाय प्रसुद्ध सांगे. किती शिकेल तर तुम्ही स्वतः परमेश्वर सोडे तर सतत सगळ्यांच्या श्रीते शेवटे निवडेल अभंग कुणाचा अभंगाचा शेवट करून कल्पना. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खाप आहे, पुरावा बहिणाबाई, संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारले देवालया. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम आहे, विस्तार नामदेव राय आहे, आणि शांती नाथबाबा खाप आहे. आता उलट फिरा. या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, त्या इमारतीचा कळस तुकाराम आहे. म्हणजे जिथं ज्ञान असेल तिथं वैराग्य आहे, जिथं ज्ञान आहे तिथं वैराग्य आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच राही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. ज्ञान हा जर पाया आहे तर तुकाराम हा कळस आहे, आणि तुकाराम जर कळस आहे तर नामदेव महाराज हा विस्तार आहे, आणि नामदेव महाराज हा जर विस्तार आहे तर एकनाथ महाराज त्या इमारतीचा खांब आहे. आणि इमारतीला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पाया जर पॅक असेल तर तिचं आयुष्य जास्त आहे, आणि खांब जर भक्कम असेल तर तिच्यावर किती लोट टाका त्या खांबाला भीती नाही. खांब नाथबाबा आहे आणि पाया ज्ञानदेव आहे. म्हणून तर इमारत 700 वर्ष थोडी सुद्धा हल्ली नाही. 750 वर्ष झाली इमारत उभी करून, पण त्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, त्या इमारतीचा कळस तुकाराम आहे, आणि त्या इमारतीचा खांबच नाथबाबा आहे. आणि नाथबाबा ज्या इमारतीचा खांब, ज्ञानदेव महाराज ज्या इमारतीचा पाया, ती इमारत कोणी निर्माणही करू शकत नाही आणि कोणी पाडू शकत नाही. कारण इमारतीचा पायाच ज्ञानदेव आहे. म्हणून एका आईनं 700 वर्ष पूर्वी मुलाचंच नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञानदेव, ज्ञानच देव, देवच काय नाव ठेवले. ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञान देव, ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञान देव. आता उलट फिरा. ज्ञान देव, ज्ञानच देव, देवच. पण ते ज्ञान निवृत्ती आताशिवाय नाही, म्हणून भाऊ निवृत्ती मिळवणं कसं आहे सोपान, म्हणून तिसरा भाऊ सोपान, आणि लगेच फायदा मुक्ती. काय नाव आहे ज्ञानदेव आहे, पण कधी निवृत्त झाला तर होणं कसं आहे सोपं आहे. फायदा काय मुक्ती आहे, फायदा काय मुक्ती आहे. भजन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम 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 अरे बाबाचा तूच राम का बांध करीतो, तुकाराम अरे का बांध करीतो, का भावकी गाळती तो, का उपरण्याखाली हात घालून मशीन की तो, शेवट चिंगण्याखाली घालून बोलण्या टाची तो, तू राम तू राम कशाला भावांना दिला बिला मुडीतो, तिन्ही पक्षाचे पैसे घेतो मतदार शिगावल जातो ना म्हणशील ना तू का तू का राम. आणि तू जर राम असेल तर तुकाराम, तू जर राम असेल तर तू ब्रह्म आहे. तिकडं नका, इकडं जाग आहे, इकडे येऊन बसा नाही तर लांब जाऊन बसा. ए तुकाराम, अरे तू जर राम असतील तर तुकिता तुलने
आणि एकनाथ महाराज त्या इमारतीचा खांब आहे. फक्त ज्ञान देव. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. या जगात दोनच माणसं शहाणे आहेत, 98 येडे. दोन शहाणे, एक देव आणि दोन संत, बाकी अख्खं जग येडे. याच्यावर तुमचं मत काय? आमच्या सगट तुम्ही तरी बरे, इतके गाढो आम्ही. आम्ही तुम्हाला सांगत आहे, संघ काही मिळत नाही, सारखं हिंडतोय. तुम्ही तरी दिवस कमी, तर आम्ही राज्य कमी केलं. येण्याचे ना, मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 नवर देव बायला. गेलं वाटलं शांतबाई आली. गो कस येण्याचे 15,00,000 घालून सरपंच झालं येड. त्याला येत सई सईत येत नाही का? राष्ट्रगीत पाहत नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. 90 लोक येडेत महाराज. काय पाहिजे? 27 खोल्याचा बांगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, आणि एकच पोरग ऊर फट्या बावडीचं. काय पाहिजे? ती नवरी बाण मिळालं, ती मिवडीला फोडवायची. ती मिली मला दिवस गेले तेव्हा हे सर्व येण्याचे ना लोक महाराज. मला संघ काही न्यायचं नाही. सगळ्याला म्हणते मग तू दात पाणी घालायची गरज काय? बर किती लोकांना माहित नाही, कोणी कोणाचं नाही माहिती. मग बायकोचं ऐकून बाप हाणायची गरज काय? बहिणीला दिवाळीला आणत नाही, मिवणीच्या बाळापणाचं बिल देतो. म्हणजे तू यार आहे का? महाराज हे जगत असं आहे. तू का म्हणे कैसे आंधळे हे जग गेले विसरणी. पहिलं वाक्य संपलं. ज्ञानदेवी आज कीर्तनाला घेतला, म्हणजे एकनाथ महाराजांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला. नका खेदा का?